स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक अरबी समुद्रात मुंबई इथं उभारलं जात आहे. शासनाला शिवस्मारक उभारायचं असेल तर समुद्रात भराव टाकून कृत्रिम पद्धतीनं बांधण्यापेक्षा स्वतः शिवरायांनी समुद्रात उभारलेल्या भरभक्कम सिंधुदुर्ग किल्ल्यावर ते उभारावं, ज्यामुळे त्या काळात समुद्रात बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचं ऐश्वर पाहून छत्रपतींचा लखलखीत इतिहासही पर्यटकांना समजेल. याचं एकमात्र कल्पनेनं देवगडमधील अक्षय अरुण मेस्त्री या युवा चित्रकारानं सुबक सिंधुदुर्ग शिवस्मारक प्रतिमा रेखाटली आहे. त्याची ही कल्पना लक्षवेधक आणि विचार प्रवृत्त करण्यास लावणारी आहे. महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवस्मारक प्रतिमा अशी असेल, अप्रतिम कल्पना. शिवरायांवर मनापासून प्रेम करणारे ती निश्चितपणे उचलून धरतील. देवगड तालुक्यातील गव्हाणे गावचा एक तरुण अक्षय मेस्त्री यांच्या कुंचल्यातून ती साकार झाली आहे. या चित्रामधून आपलीच नव्हे तर असंख्य शिवप्रेमींची भावना व्यक्त करत ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यानं हा प्रयत्न केलाय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक उभारणं प्रस्तावित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शिवस्मारकाच्या अनुषंगानं जलपूजन देखील करण्यात आलं. शिवस्मारकाची संकल्पना चांगली आहे, परंतु याकरिता होणारा खर्च देखील मोठ्या प्रमाणावर आहे. वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र पाहता त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वराज्य उभं केलं. अनेक गड किल्ले जिंकून घेतले, समुद्रात हिंदवी स्वराज्याचं आरमार उभं केलं. हे गड किल्ले महाराजांच्या इतिहासाची साक्ष देत अनेक शतक आजही उभे आहेत. परंतु दिवसेंदिवस या गड किल्ल्यांची दुर्दशा होत चालली असून त्यांच्या संवर्धनाची निकडीची गरज आहे हे वास्तव आहे. महाराजांनी सिंधुदुर्गात चहुबाजूंनी समुद्राच्या पाण्यानं वेढलेल्या मालवणच्या कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग सारखा अजिंक्य किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा एकमेव किल्ला आहे. या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं आणि एकमेव मंदिर देखील आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचं फार मोठं महत्व आहे. सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्राची खरी शान असून हेच खरं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. मुंबई चौपटी परिसरात भव्य दिव्य शिवस्मारक बांधण्याऐवजी ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधण्यात यावं. कृत्रिम पद्धतीनं निर्माण केलेल्या शिवस्मारकापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची खऱ्या अर्थानं साक्ष देणारं शिवस्मारक सिंधुदुर्ग किल्ला इथं झाल्यास महाराष्ट्राची जनता आपली सदैव ऋणी राहील अशी भावना अक्षय व्यक्त करतो. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवस्मारकाचं चित्र आणि याबाबतचं निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेल आणि रजिस्टरद्वारे पाठवून दिलं असल्याचंही अक्षयनं सांगितलंय. नमस्कार, मी अक्षय मिस्त्री. महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण संपूर्ण जगात जिथे जिथे मराठी माणूस आहेत त्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मुंबई येथे समुद्रात उभारण्यात येत आहे. दगड असून तिथं भराव टाकून तिथं ते महाराजांचा पुतळा पूर्ण जगात भव्य असेल तेवढं चित्र पुतळा तिथे साकारणार आहे. तसंच मी एक पेंटिंग केलं आहे, एक बालूंचं एक किल्ल्याचं पेंटिंग केलंय, त्याच्यावर माझी कल्पना साकारली की तिथे टेज आहे, त्या टेजवर तुम्ही फक्त तो महाराजांचा खर्चिक कमी होणार, त्या महाराजांचं आकर्षक दिसेल तिथं पुतळा. आणि आजूबाजूला पूर्ण समुद्र पाणी वगैरे आहे असं मी ते रेखाटन केलं. आणि तिथं त्याच निमित्ताने किल्ल्यावर जाताना लोक पर्यटक अधिक वाढत असतील, कारण का तिथे म्युझियम होईल, चित्रकलन महाराजांची चित्रकलन चित्र पेंटिंग वगैरे तिथं पेंटिंग दिसू शकतील आणि असं म्युझियम पर्यटक खूप वाढतील अशा पद्धतीने मी ते चित्र टाकलंय. त्याच्यात ते खर्च होईल, तो बेसिक तो भर टाकणार आहे त्या ठिकाणी, समुद्रात भर टाकणार त्याच्यात पैसा असेल. अनेक ठिकाणी गड किल्ले पडलेले आहेत तिथे हे जे ढोसाळलेले आहेत त्याच किल्ल्यांना तेच खर्च वापरून तो किल्ले साकारून ते वार्षिक वार्षिक चांगले टिकून राहतील. तसंच जेणेकरून महाराजांचे अस्मितेची जाणीव राखून आपण ती गोष्ट तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि जेणेकरून माझे हे चित्र मी लोकांच्या माझ्या कल्पनेतून सामाजिक माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचवतो. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.